मिस्टर प्रतीक होसाळकर. हॅलो. या तर ॲक्च्युली मला या हॉस्पिटलमध्ये म्हणजे आज डिस्चार्ज मिळतोय, पण खरं सांगायला गेलं तर असं वाटतं की एक फॅमिलीसारखं म्हणजे इथे वातावरण होतं सगळं. मी ऑलमोस्ट लाईक 5 days इथे होती, माझं नॉर्मल डिलिव्हरी झाली इथे, आणि बाकी पण माझं सगळं म्हणजे चेकअप, रुटीन चेकअप वगैरे सगळं इथेच झालं, महेश बेडेकर, डॉक्टर महेश बेडेकर यांच्याकडे. आणि पण त्या टायमापासून म्हणजे त्या ज्या रुटीन चेकअपला पण मी येत होते त्यावेळेला पण जे नर्स होते, डॉक्टर्स होते, असिस्टंट डॉक्टर्स होते, त्यांच्यासोबत जे फॉलोअप म्हणजे मी यायची त्या टायमाला, तेव्हा पण असं वाटायचं की एकदम फॅमिली म्हणजे असं सराउंडिंग आहे, सगळं असं फॅमिलीसारखं ट्रीट करतात, असं असं पेशंटसारखं कधीच कोणी हे नाही केलं. इव्हन डॉक्टर्स पण म्हणजे डॉक्टर महेश बेडेकर ते पण आमच्याशी बोलताना असं एकदम असं वाटायचं की एकदम म्हणजे रिलॅक्स, असं पेशंटला एकदम बिलकुल स्ट्रेस म्हणून फील नाही व्हायचं. आधी भीती वाटायची की आता प्रेग्नेंट आहे कसं होणार पुढे, पण नंतर म्हणजे ते असे सांगायचे की काय नाही सगळं एकदम व्यवस्थित आहे, एकदम पॉझिटिव्ह एव्हरी टाइम. म्हणजे नर्स पण हे पण सगळे पॉझिटिव्ह असतात. मला लेबर पेन पण एकदम लेट चालू होतं रात्री, आणि आम्हाला आम्ही जेव्हा इकडे आलो आम्हाला एवढी चांगली सर्व्हिस मिळाली, आम्हाला डॉक्टर सगळ्या डॉक्टर्सनी अटेंड केलं, आम्हाला महेश डॉक्टर स्वतः आलेले रात्री 4:30-5 वाजता. त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं आता प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे, आता कसं आपण करणार आहोत पुढे. असं एक पण वेळ असा नव्हता की आम्हाला माहीत नव्हतं काय होणार, आम्हाला त्यांनी सगळं रेडी करून ठेवलेलं, असं 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 होणार, असं झालं तर असं होणार, आणि असं हे नाही झालं तर आपण असं करू, सगळं आम्हाला ऑलरेडी प्रिपेअर होतो. मी डे 1 जेव्हा मी इथे आली म्हणजे मला ज्या हॉस्पिटलचं एका म्हणजे फ्रेंडकडून समजलेलं की हॉस्पिटल एकदम बेस्ट आहे इथेच तू जा, कारण मी आफ्टर मी बॉम्बे साईडनी होती म्हणून आफ्टर मॅरेज मला ठाण्यातलं काहीच माहिती नव्हतं, पण ठाण्यामध्ये जिथे ज्यांना पण विचारलं हे मला रेकमेंड केलं गेलं हे हॉस्पिटल डॉक्टर महेश बेडकर यांचं, तर मी मग त्या टायमाला मी म्हणले की अच्छा ठीक आहे एवढे सगळे सांगतायत म्हणजे इथे मी ओके, कारण मला ठाण्यातलं खरंच काही माहिती नव्हतं. आली ते डे 1 मला फक्त डॉक्टरांनी विचारलं की तुला नॉर्मलसाठी जायचं का सी सेक्शनसाठी, तर मी बोलले की मी नॉर्मलसाठी आहे पण मला थोडं भीती आहे, म्हणजे नॉर्मल मला करायचं पण मला थोडी भीती होती, पण ते बोलले की काय नाही होऊ शकतं एकदम, म्हणजे त्या टायमाला मला त्यांनी एकदम प्रिपेअर केलेलं. नंतर मग एव्हरी टाईम आफ्टर 10 days मला इथे यावं लागायचं किंवा 15 days, तर एव्हरी डे जेव्हा मी येत होते तर मला सांगायचे की बघ एकदम व्यवस्थित आहे, नॉर्मलसाठी काय हरकत नाही. आणि तेच झालं म्हणजे माझं जे